महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण कुठेतरी खराब होत चाललंय तुम्हाला सुद्धा मागे उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की शरद पवारांपासून सगळ्यांनी तुमचं समर्थन केलं एक नवीन आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रकार बघायला मिळतोय की ते तुमचं समर्थन करतायत तुम्ही त्यांचं समर्थन करतायत सोशल मीडियावरती तुम्ही पवारांच्या बद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी पोस्ट टाकली त्याच्यावरती तुमची ताबडतोब पोस्ट आली त्याच्यामध्ये फार वेगळं चित्र त्या निमित्ताने बघायला मिळतंय असं वाटतं सोशल मीडिया ब्रॉट नाही असं नाही बघा शेवटी जे शब्द उद्धवजींनी वापरले ते चूकच होते असे शब्द वापरणं त्यांना शोभत नाही आणि त्यांची ते पातळी खाली दिसते पण आता त्यांनी वापरले तर साहजिकच त्याचं समर्थन तर कोणी करू शकत नव्हतं त्यामुळे सगळ्यांनी साधारणपणे कटिंग अक्रॉस द पार्टी लाईन सगळ्यांनी त्याचा विरोध केला किंवा पवारसाहेबांवर आम्ही नेहमी टीका करतो परंतु त्यांच्याशी वर्षानुवर्षे युती असलेला पक्ष इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ज्यावेळेस त्यांच्यावर टीका करतो आम्ही नाही केलं आम्ही इतके वर्ष आता म्हणजे खर पवार तर पवारसाहेबांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या विरुद्ध किंवा त्यांच्या नेत्यांच्या विरुद्ध सातत्याने मी बोललेलो आहे पण अशी पातळी सोडून बोललेलो नाहीये मग त्यांचे स्वतःचे जर पंचवीस पस्तीस वर्षाचे अलायज हे त्यांच्याबद्दल पातळी सोडून बोलतील तर त्याच्यावर रिॲक्ट तर व्हावंच लागेल ते रिॲक्शन आहे माझी